तर आता सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या चक्राला, स्वाधिष्ठान चक्र ज्याला असं म्हणतात किंवा सेक्रल चक्र. आता या सेक्रल चक्राची स्थिती काय आहे शरीरातली? तर नाभीच्या खाली साधारण दोन बोट आणि मणक्याला लागून म्हणजे पाठीमागे हे सेक्रल चक्र आहे. आणि आजच्या आपल्या स्लाइडचा जो कलर आहे ऑरेंज कलर, नारिंगी रंग, तर त्याच रंगाशी, त्या रंगाच्या फ्रिक्वेन्सीशी जुळतं हे चक्र आहे आपलं. आता स्वाधिष्ठानचा अर्थ स्वचं अधिष्ठान, अधिष्ठान म्हणजे प्लेसिंग, अधिष्ठान म्हणजे जागा. सो स्वची जागा असलेलं हे चक्र, म्हणजे या चक्राचं मुख्य मेन कॅरेक्टरिस्टिक काय? तर हे चक्र आपल्या व्यक्तिमत्वाशी, आपल्या स्वत्वाशी जडलेलं चक्र आहे. आणि ह्या चक्राशी आपली इंडिव्हिज्युअलिटी, आपली आयडेंटिटी, आपला इगो या चक्राशी संलग्न आहे. मला माझ्याबद्दल काय वाटतं हे पण ह्याच चक्रामुळे माझ्या मनामध्ये येतं. सो माझी स्वतःची, माझ्या मनातली ओळख काय ते हे चक्र ठरवतं. दुसरी महत्वाची गोष्ट ह्या चक्राची म्हणजे तुम्ही यिन यांगची, ही टाओइझमची साईन बऱ्याचदा बघितली असेल, तर एक जेंडर आयडेंटिटी, स्त्री पुरुष म्हणून आपली ओळख आणि आपल्या अस्तित्वातला, आपल्या शरीरातला स्त्री आणि पुरुष तत्वांचा बॅलन्स, यिन यांग एनर्जीचा बॅलन्स हा ह्या चक्राच्या आधिपत्याखाली येतो. आता हे यिन यांग बॅलन्स हे एक इंडिव्हिज्युअली खूप महत्वाचं एक डिस्कशन आहे, मी त्याच्या खोलात आज जाणार नाहीये. माझ्या युट्यूब चॅनेलवरती यिन यांग बॅलन्स बद्दल एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला जास्त डिटेल माहिती याची कळेल. आपण पुढे जाऊया. हे चक्र आहे क्रिएटिव्हिटीचं आणि नॅचरली सेक्शुअलिटीचं. सो क्रियाशीलता, क्रिएटिव्हिटी कुठल्याही प्रकारची या चक्रातनं जन्मते, आणि हायएस्ट क्रिएटिव्हिटी माणसाची म्हणजे बाळाला जन्म देणं, तेही याच चक्रातनं घडतं. हे चक्र भावनांच्या संतुलनासाठी खूप महत्वाचं आहे. आता हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र जे आहे ते चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र, दोन्ही चक्र भावनांसाठी महत्वाची. पण तुमचं मन स्थिर किती आहे, त्याच्यात भावनांचं संतुलन किती आहे, हे प्रामुख्याने स्वाधिष्ठान चक्रावरनं तुमच्या लक्षात येईल. आता यातल्या प्रत्येक गोष्टीच्या थोडस खोलात आपण जाणार आहोत की ही जी स्वची ओळख आहे, ही स्वची ओळख कुठल्या एजमध्ये आपल्याला होते? तर साधारण वय वर्ष 2 ते 5, म्हणजे पहिलं वर्ष झाल्यानंतर आपण मुलांना सांगायला लागतो की अगं बघ तुझं नाव मीनल, तू मुलगी आहेस. सो मुलगा मुलगी म्हणून एक छोट्या मुलांना आपली ओळख कळायला लागते. आपलं नाव हे आहे, हे आपलं शरीर आहे, असं मुलांना स्वतःची ओळख साधारण वयाच्या दुसऱ्या वर्षापासून व्हायला लागते. हळूहळू जशी मुलं मोठी होतात आपण त्यांना सत्सद विवेक बुद्धी म्हणजे मोरॅलिटीचे प्रिन्सिपल्स पण शिकवतो. खोटं बोलायचं नाही, दुसऱ्याची वस्तू घ्यायची नाही, किंवा काय योग्य काय अयोग्य, काय विवेकाच्या दृष्टीने चांगलं हे पण आपण त्यांना सांगायला लागतो. जेव्हा त्यांची चूक होते तेव्हा आपण त्यांना ती चूक दाखवतो आणि त्यामुळे त्यांच्यात कुठेतरी अपराधीपणा किंवा गिल्ट यायला सुरुवात होते. तर हा अपराधीपणा आणि गिल्ट हे पण या स्वाधिष्ठान चक्राच्या अंडरच येतं. आता एक खूप महत्वाची गोष्ट स्वाधिष्ठान चक्राची म्हणजे या चक्रामध्ये खूप नैसर्गिक उर्मी आहे गोष्टी करण्याची. आता ह्या नैसर्गिक उर्मीला कंट्रोल करणं किंवा त्याला बांध घालणं हे पण स्वाधिष्ठान चक्राचं काम आहे. तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे, स्वाधिष्ठान चक्राचं मेन एलिमेंट आहे पाणी. पाण्याला जसा प्रवाह असतो आणि ते वाट फुटेल तिकडे वाहत जातं, तसंच ह्या चक्रामध्ये एक नैसर्गिक उर्मी आहे मन मानेल ते करण्याची. आणि या उर्मीला आपण पाण्याला घालतो तसाच बांध घालावा लागतो. सो लहान मुलांना तुम्ही बर्थडे पार्टीला घेऊन जाता आणि त्याला नेमका त्या बर्थडेच्या बर्थडेचा केक खाऊन बघायचा असतो आणि आपण त्याला सांगतो नाही बरं का ते केक कापून झाल्याशिवाय आपल्याला खाता येणार नाही. हे जे एक आपल्या नैसर्गिक उर्मीवरती आपण कंट्रोल करायला शिकतो ना, हे कंट्रोल करणं स्वाधिष्ठान चक्रामध्ये फार आवश्यक आहे. स्वाधिष्ठान चक्राचा एक मुख्य गुण असा आहे की त्याला चांगल्या गोष्टींचं रसग्रहण करायला, एन्जॉय करायला गोष्टी खूप आवडतात. आणि ही एन्जॉयमेंट आणि त्यात समाधान वाटणं याचा खूप सुंदर बॅलन्स जर का आपलं स्वाधिष्ठान चक्र चांगलं असलं तर आपल्याला साधता येतो. तर ही नैसर्गिक उर्मी आणि एन्जॉयमेंट काय आहे थोडस बघूया. की आपल्याला जर का एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटत असला आणि ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला हवरटपणा येतो, आपल्याला जेलसी वाटायला लागते. सो ह्या जेलसीचं मूळ सुद्धा स्वाधिष्ठान चक्रामध्येच आहे.
आता जसं छोटं वय 2 ते 5 हे ह्या स्वाधिष्ठान चक्राचं डेव्हलपमेंटची एज आहे, तसंच नॅचरली किशोर वय हे सुद्धा या चक्रासाठी महत्वाचं आहे, कारण या वयातच खरी सेक्शुअल डेव्हलपमेंट होते, शारीरिक आकर्षण मुलामुलींमध्ये वाटायला लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे एन्जॉय करण्याची वृत्ती या वयामध्ये वाढायला लागते, नवीन नवीन गोष्टी ट्राय करायच्या असतात, स्मोकिंग करून बघायचं असतं, अल्कोहोलची चव घेऊन बघायची असते, गेमिंगला जायचं असतं, एकदा तरी ड्रग्स किंवा हुक्का घेऊन बघूया अशी एक उर्मी असते. तर ह्या एन्जॉयमेंट आणि ह्या आकर्षणाला कंट्रोल जर नाही करता आला तर ह्या सगळ्या गोष्टी व्यसनांकडे जाऊ शकतात. आणि आजकालच्या काळात माझ्याकडे ज्या केसेस येतात त्याच्यामध्ये नुसतंच स्मोकिंग अल्कोहोल ड्रग्सचं व्यसन नाही, तर सोशल मीडियाचं व्यसन, पोर्न व्हिडिओज बघण्याचं व्यसन, जनरली मोबाईल वापरण्याचं व्यसन, अशा अनेक व्यसनांना घेऊन ही तरुण पिढी हल्ली काउन्सेलिंगसाठी किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंटसाठी येते. सो नैसर्गिक आकर्षणाला उर्मीला कंट्रोल करणं यामध्ये स्वाधिष्ठान चक्रावर आपल्याला काम करावं लागतं. आता ह्या चक्रामधल्या प्रमुख भावना किंवा प्रमुख दृष्टिकोन ऍटिट्यूड्स काय आहेत हे बघूया. आणि हे चक्र खूप इंटरेस्टिंग आहे असं मला नेहमी वाटतं. तुम्हाला सडनली स्क्रीनवर श्रीदेवी दिसेल आणि आश्चर्य वाटेल की अहो स्पिरिच्युअलिटीच्या चक्रामध्ये श्रीदेवीचा कुठे उल्लेख आला. पण मला ना चक्र एक्सप्लेन करताना सिनेमांची उदाहरणं द्यायला भयंकर आवडतं, कारण हे सिनेमे आपण सगळ्यांनी पाहिलेले असतात आणि त्यामुळे एक बिहेवियरचा पॅटर्न लक्षात यायला आपल्याला ह्यांची खूप मदत होते. सो मी तुम्हाला आधी सांगितलं की स्वाधिष्ठान चक्राचा खूप मुख्य भाग माझं स्वत्व किंवा माझा इगो किंवा माझी स्वप्रतिमा हा आहे. सो सुपिरियॉरिटी वाटणं, इगोइस्टिक असणं, अहंभाव असणं हाही आज चक्राचा भाग आहे. आणि दुसरं टोक किंवा दुसरा पोल इन्फिरियॉरिटी वाटणं, लाजाळूपणा, इतरांच्यात मिक्स व्हायला ऑकवर्ड किंवा शाय वाटणं हा पण ह्याच चक्राचा एक भाग आहे. सो प्रत्येक चक्रामध्ये आता अभ्यास करताना तुमच्या लक्षात येईल की दोन्ही टोकं वागणुकीची किंवा दृष्टिकोनाची ही त्याच चक्राच्या अंडर येतात. सो तुम्हाला जर स्वाधिष्ठान चक्राचा इगो कसा असतो हे बघायचं असेल तर लाडला सिनेमातल्या श्रीदेवीला बघा. त्याच्यामध्ये ती इतकी अहंकारी दाखवलेली आहे की तिची गाडी कुणीतरी तिच्या वर्करनी वापरली म्हणून ती संपूर्ण गाडी पेटवून देते असा त्याच्यात एक सीन आहे. तो सीन माझ्या नेहमी लक्षात राहतो की हे लोक मी आणि माझ्या वस्तू यांना प्रचंड महत्व देतात आणि त्यांचा प्रचंड मोठा ओव्हर इन्फ्लेटेड इगो असतो त्याच्यामध्ये. दुसरं स्वाधिष्ठान चक्राचं वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मला माझ्याबद्दल काय वाटतं किंवा प्रत्येक माणसाला त्याच्या शरीराबद्दल, त्याच्या दिसण्याबद्दल काय वाटतं, तो किती कॉन्शियस आहे हे स्वाधिष्ठान चक्राच्या अंडर येतं. आता बरेच लोक आपल्या अति बारीक असण्यावर किंवा अति जाडेपणावरती कॉन्शियस असतात, त्यांना लाजीरवाणेपणा वाटतो त्यामुळे त्यांना मिक्स व्हावं असं वाटत नाही, तर त्यांना स्वाधिष्ठान चक्रावर काम करणं गरजेचं असतं. सत्सद विवेक बुद्धी जे आपण पाहिलं तर ही सत्सद विवेक बुद्धी जर स्ट्रिक्ट मॉरॅलिटीकडे गेली तर त्यातनं नॅचरली अपराधीपणा आणि गिल्ट तयार होते. सो सतत गिल्ट वाटत राहणं एखाद्या गोष्टीची हे पण या चक्रामध्ये येतं. आणि ह्याचं दुसरं टोक म्हणजे अजिबातच गिल्ट नसणं. लोक बिनधास्त थापा मारतात, टीव्ही बघत असतात आणि ऑफिसमध्ये ऑफिसमधनं फोन आला तर सांगतात मी महत्वाच्या मीटिंगमध्ये आहे, किंवा बाहेर असतात आणि सांगतात की मी खूप आत्ता ऑक्युपाईड आहे, बिझी आहे. सो असं सहज खोटं बोलणं, सहज लबाडी करणं हे स्वाधिष्ठान चक्राच्या लूज मॉरॅलिटीचं दुसरं टोक असू शकतं. आता एन्जॉयमेंट मी म्हंटल की आयुष्याचा उपभोग घेणं, तर स्वाधिष्ठान चक्र ज्यांची बळकट असतात किंवा डेव्हलप्ड असतात ना ते लोक खूप छान उपभोग घेतात आयुष्याचा. त्यांना चवीनी खायला आवडतं, चांगले कपडे घालायला आवडतात, ब्रँडेड वस्तू, परफ्युम्स, मेकअप हे सगळं त्यांना वापरायला आवडतं. ते जातील तर मस्त 5-star हॉटेलमध्ये जातील, तिथला छान वातावरण अनुभवतील. हे लोक ना त्यांना चवीनी खायचं असल्यामुळे स्वतः शेफ असण्याकडे यांचा कल असतो, स्वतःच सुंदर डिशेस बनवून ते लोक खात असतात. आता ह्याचा परिणाम असा होतो की काही वेळेला मनावरती कंट्रोल ठेवणं कठीण जातं आणि त्यामुळे जे काही आहे ते सगळं मलाच हवंय अशी एक वृत्ती तयार व्हायला लागते, एक स्वतःपुरता विचार व्हायला लागतो. म्हणजे घरात श्रीखंड केलंय आणि ते खूप छान झालंय तर सगळं श्रीखंड संपवून टाकलं, घरामध्ये इतर लोक आहेत त्यांनाही ते हवं असेल याचा विचारच न करणं.
सो अशा प्रकारची सेल्फ ऍब्सॉर्ब्ड सेल्फ सेंटर्ड वृत्ती पण स्वाधिष्ठान चक्रात नाही येते. किंवा माझ्यापेक्षा ते पूर्वी एक जाहिरात होती ना, मेरे साडी से इसकी साडी सफेद कैसी, तर अशा प्रकारची जेलसी किंवा हेवा वाटणं हे सुद्धा खूप स्वाधिष्ठान चक्राचं लक्षण आहे. आता चवीने खाण्यामध्ये बऱ्याचदा लोकांना खाण्याची आवड असते आणि मनाने अस्वस्थ वाटल्यास ते लोक जास्त खातात, एस्पेशली गोड खातात, मग वजन वाढतं आणि हे वजन वाढणं मग आवरणं कठीण जातं. सो चवीने खाणं, त्याच्यात येणारा अपराधीपणा म्हणजे अरे बापरे आता आपण परत खाल्लं, आता परत वजन वाढणं आणि यातनं अपराधीपणा आणि गिल्ट वाटणं हा पण यातला एक भाग असतो महत्वाचा. आणि मी म्हंटल तसं की या एन्जॉयमेंटला कुठेतरी जर कंट्रोल नाही ठेवता आला, कुठेतरी कुंपण नाही घालता आलं, तर मग व्यसनांकडे कल याचा निश्चितच होऊ शकतो. त्यामुळे व्यसनांवर काम करण्यासाठी आपल्याला या चक्रावर काम करायला लागतं. आता या चक्राचा एक दुसरा एक खूप महत्वाचा भाग आहे आणि ते म्हणजे मी म्हणते की पाण्यासारखी फ्लुइडिटी या चक्रामध्ये असणं, लवचिकता असणं ही या चक्राची स्ट्रेंथ आहे ऍक्च्युली. आणि जेव्हा ही फ्लुइडिटी किंवा ही लवचिकता मिसिंग असते तेव्हा स्वभावात एक प्रकारचा ना अडमुठेपणा, एक प्रकारची रिजिडिटी, एक प्रकारचा हट्टीपणा येतो. त्याची लक्षणं काय काय दिसतात बघूया. जर का स्वभावात हा हट्टीपणा आणि हेकेखोरपणा असला ना, तर हे लोक स्वतःच्या मतांवरती अडून राहतात. मग ती मतं धार्मिक असू देत, पॉलिटिक्स बद्दल असू देत, मॉरॅलिटी बद्दल असू देत, सेक्शुअलिटी बद्दल असू देत, हेल्थ बद्दल असू देत, कुठलीही मतं पटकन चेंज करायला हे लोक तयार होत नाहीत. आणि ह्याच थोडस एक्सटेन्शन म्हणून मला ज्या गोष्टी जशा करायच्या आहेत त्या तशाच करायच्या मेटिक्युलसली किंवा रिच्युअलिस्टिकली, थोडस ह्याच्याकडे यांचा कल असतो. म्हणजे वस्तू अशाच किचन मध्ये ठेवायच्या, किचन अमुक इतकं स्वच्छ झाल्याशिवाय त्या लोकांना शांतच बसता येत नाही, किंवा सगळा डेस्क आवरल्याशिवाय ह्या लोकांना कामच सुरू करता येत नाही. सो थोडासा ज्याला आपण ऑब्सेसिव्ह ट्रेट म्हणतो ना, तर तो या लोकांकडे असतो. आता हा ऑब्सेसिव्ह ट्रेट जर जास्त झाला तर ते ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर कडे जाऊ शकतं, ज्याच्यामध्ये अतिस्वच्छता, वारंवार हात धुणं, वारंवार आंघोळ करणं, वारंवार लॉक्स चेक करणं, याकडे त्याचा थोडासा कल जाऊ शकतो. सो हे थोडस ऑब्सेसिव्ह रिच्युअलिस्टिक बिहेवियर मधनं येतं. हट्टीपणाचा आणखीन एक गोष्ट, आणखीन एक पैलू म्हणजे काळाप्रमाणे बदलण्याची, चेंजिंग विथ टाइम, याची फ्लेक्झिबिलिटी, याचा ओपननेस या लोकांकडे नसतो. म्हणजे घरामध्ये सगळं पॉश वातावरण आहे पण पिरियड्स चालू झाले की सुनबाईंना बाहेर बसवायचं. सो काळाप्रमाणे आता सुनबाई कुठेतरी कुठल्या तरी कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर आहे, ती काम करून थकून घरी येते, पण घरी मात्र खूप ट्रॅडिशनल वातावरण असतं. अशा प्रकारची काही घरं असतात. तर काळाप्रमाणे बदलणं, काळाप्रमाणे एक ओपननेस ठेवणं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 25 वर्षापूर्वी जर पत्रिका बघून लग्न करत असतील किंवा अरेंज मॅरेजेस करत असतील, तर आता काळाप्रमाणे लव्ह मॅरेजला परवानगी दिली पाहिजे, हा जो बदल एक घडण्याची समाजामध्ये गरज आहे, तर या व्यक्ती समाजाप्रमाणे बदलत नाहीत आणि त्यामुळे त्या मागे राहून जातात बऱ्याचदा. दुसरं अत्यंत रिजिड असणारं असं क्षेत्र म्हणजे अध्यात्म. आता आध्यात्मिक विचारामध्ये बऱ्याचदा आपल्याकडे इंद्रिय दमन सांगितलं जातं. म्हणजे काय, तर एन्जॉयमेंट अवॉइड करायची, आपल्या पंचेंद्रियांवरती विजय मिळवायचा, आपण कडक ब्रह्मचर्य पाळायचं, आपल्याला मोह होता कामा नये, खाण्याची इच्छा होता कामा नये, किंवा एन्जॉयमेंट किंवा चांगले कपडे घालण्याची इच्छा होता कामा नये, अशी एक ट्रॅडिशनल स्पिरिच्युअलिटी किंवा धार्मिकतेची कल्पना आहे. आता मी हे त्रिशाग्नी नावाच्या सिनेमाचा मुद्दाम पोस्टर लावलाय, तुम्हाला जर का वेळ मिळाला, संधी मिळाली, तर जरूर हा सिनेमा बघा. याच्यामध्ये उत्कृष्टरित्या हे दाखवलंय की तुम्ही जर का आपल्या नॅचरल डिझायर सप्रेस केल्या तर स्पिरिच्युअलिटीमध्ये प्रवास होण्याच्या ऐवजी तुम्ही सेक्रल चक्रामध्ये कसे अडकून बसता आणि तेच तेच सेक्शुअल विचार किंवा तेच तेच आयुष्याचे विचार कसे येत राहतात, हे अतिशय सुंदर या सिनेमात दाखवलेलं आहे. सो आपल्याला बऱ्याचदा दिसतं की स्पिरिच्युअल गुरु जे असतात ते शेवटी सेक्स स्कॅन्डल्स मध्ये अडकलेले दिसतात. तर ह्या चक्राचं खूप महत्वाचा मला असं वाटतं पैलू असा आहे की आध्यात्मिक जो प्रवास आहे आपला तो खूप नैसर्गिकरित्या व्हायला हवा.
जबरदस्तीने मन मारून जर आपण आपलं सप्रेस केल्या डिझायर्स आणि अध्यात्माकडे जायचा प्रयत्न केला तर सेक्रल चक्र आपलं सप्रेस होतं. त्यामुळे संसारात सगळं छान उपभोगून झाल्यानंतर समाधान वाटल्यानंतर जर नॅचरल प्रोग्रेशन म्हणून अध्यात्माकडे जावंसं वाटलं तर तो प्रवास फार पटपट होतो. सो समाधान, एन्जॉयमेंट, सेक्रल चक्र आणि अध्यात्म ह्या चारही गोष्टी ह्या चक्राशी खूप रिलेटेड आहेत. मला नेहमी गंमत वाटते, आध्यात्मिक लोक हे जो रोब घालतात तो नारिंगी रंगाचा स्पिरिच्युअल रोब किंवा अंगरखा असतो आणि मला असं वाटतं की कुठेतरी त्यांना सेक्रल चक्रातनं पुढे जाता यावं आणि सेक्रल चक्रात ते अडकून पडू नयेत म्हणून असतो की काय हा नारिंगी रंगाचा रोब, कारण नारिंगी रंग हा सेक्रल चक्राचा रंग आहे. सो स्पिरिच्युअलिटीचा विचार करताना मी नेहमी असं लोकांना सांगते, माझ्या लेवलला सांगते, मी काही फार स्पिरिच्युअल आहे असं म्हणणार नाही, पण माझ्या अंडरस्टँडिंगनी मी असं सांगते की समाधानी वृत्ती जर नॅचरली आली तर स्पिरिच्युअलिटीकडे जाणं खूप सोपं जातं. आपल्या डिझायर्स आणि एन्जॉयमेंट सप्रेस केली तर सेक्रल चक्र मात्र खूप ब्लॉक होतं, खूप डिस्टर्ब होतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता खूप महत्वाचा यात मुद्दा आहे तो म्हणजे रिलेशनशिप्सचा आणि लग्नाचा. सो या लग्नामध्ये या रिलेशनशिपमध्ये एक हेल्दी सेक्शुअलिटीची गरज आहे, एक हेल्दी सेक्रल चक्राच्या ॲटिट्यूडची गरज आहे. तर तो काय ॲटिट्यूड आहे ते बघूया. सो कुठल्याही रिलेशनशिपमध्ये किंवा नवरा बायकोंमध्ये दोन चक्र महत्वाचे असतात, एक हार्ट चक्र, अनाहत चक्र किंवा स्वाधिष्ठान चक्र. आता स्वाधिष्ठान चक्र हे आपल्या स्वत्वाला जपतं. सो नवरा बायकोंनी एकमेकांच्या स्वत्वाला जपलं पाहिजे, एकमेकांच्या इगोला जपलं पाहिजे, रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. सो रोमॅन्टिक प्रेम किंवा शारीरिक आकर्षण जे आहे ते या चक्राच्या अंडर येतं आणि ह्या चक्रामध्ये जी मॉरॅलिटी येते तीही लग्नात फार महत्वाची आहे की एकमेकांशी प्रामाणिक राहायला पाहिजे. लग्नबाह्य संबंध, इनफिडॅलिटी, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ही पण या चक्राचा डिस्टर्बन्स आहे. फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता आपण आत्ताच म्हटलं. सो लग्नामध्ये जी एकमेकांशी ऍडजस्टमेंट करायला लागते, एकमेकांना एकमेकांच्या आयुष्यात अकोमोडेट करायला लागतं, ती फ्लेक्झिबिलिटी पण हेच चक्र आपल्याला देतं. आणि एकमेकांच्या शारीरिक गरजांचा आदराने विचार करणं, रिस्पेक्टिंग इच अदर सेक्शुअलिटी अँड सेक्शुअल नीड्स, हे खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. सो लग्नाचं नातं जर का एन्जॉय करायचं तर लग्नाच्या नात्यावरती कंटिन्युअस काम करायला लागतं आणि त्यासाठी स्वाधिष्ठान चक्र अतिशय महत्वाचं असतं. एकमेकांचा आदर ठेवणं, एकमेकांशी लॉयल किंवा प्रामाणिक राहणं, ऍडजस्ट करणं आणि सेक्शुअलिटी आणि सेक्शुअल नीड्सचा विचार करणं, या सगळ्या गोष्टी लग्नात अतिशय महत्वाच्या ठरतात. आता आपण ह्या चक्राचे ऍटिट्यूड्स बघितले, यातले प्रॉब्लेम्स बघितले. संतुलित स्वाधिष्ठान चक्र कसं असेल याचा विचार करूया. सो सगळ्यात पहिल्यांदा जर का आपण आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आपल्या शरीराबद्दल कम्फर्टेबल असलो आणि मला स्वतःबद्दल आदर आहे, मला माझ्या शरीरात कम्फर्ट वाटतो, मला माझ्या व्यक्तिमत्वाबद्दल कम्फर्टेबल वाटतं, मला माझ्या दिसण्याबद्दल कम्फर्टेबल वाटतं, तर स्वाधिष्ठान चक्र आपलं चांगलं आहे असं समजायला हरकत नाही. या चक्रामध्ये सत्सद विवेक बुद्धी ही अत्यंत योग्य प्रकारे असते. त्यात अडमुठेपणा पण नसतो, रिजिडिटी किंवा हेकेखोरपणा पण नसतो आणि लूज मोरॅलिटी पण नसते. सो एखाद्याला योग्य विवेक बुद्धी असणं हे उत्तम स्वाधिष्ठान चक्राचं लक्षण आहे. लवचिकता, अर्थातच मनाची लवचिकता, म्हणजे कुठेही अडमुठेपणा, रिजिडिटी नको आणि शरीराची सुद्धा लवचिकता. बऱ्याचदा लोक जेव्हा सांगतात की डॉक्टर माझं शरीर ना वळतच नाही, खूप कडक झालेलं आहे शरीर, तेव्हा असं दिसतं की या चक्रावर काम करण्याची गरज आहे. या चक्रामध्ये जी पाण्यासारखी फ्लुइडिटी आहे ना, ती पण आपल्या शरीरात यायला मदत होते. योगासनांचा खूप यासाठी उपयोग होतो. बरेच लोकांनी मला चॅटवरती योगासनांबद्दल विचारलंय, पण असं लक्षात घ्या की योगासनं, मग क्रिस्टल्स, मग ॲरोमाथेरपी, मग हस्तमुद्रा, असे अनेक गोष्टी आणि अनेक थेरपीज आहेत आणि आपण त्या सांगत राहिलो तर खूप आपला याच्यामध्ये डिटेलमध्ये जायला लागेल आणि आपल्याला ह्या चक्रांची सगळ्या आधी छान बेसिक माहिती, प्राथमिक माहिती होणं गरजेचं आहे, म्हणून आपण त्यात खूप खोलात शिरत नाही आहोत फक्त. सो मनातली आणि शरीरातली दोन्ही गोष्टींमधली लवचिकता फार इम्पॉर्टंट आहे. आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींचा उपभोग घेता येणं,
आता काल आपण बघितलं की मूलाधार चक्रवाले जे लोक असतात ते फक्त गरजेपुरतं करतात, म्हणजे ते एक बेसिक मोबाईलचा हँडसेट घेतील आणि म्हणतील मोबाईल कशासाठी आहे, फोन करायला ना, मग एवढा हँडसेट आम्हाला पुरेसा झाला. वेरा स्वाधिष्ठान चक्रवाला माणूस छान ऍप्लिकेशन असलेला मस्त कॅमेरा असलेला मोबाईल घेईल. सो आयुष्यातल्या सगळ्या छान गोष्टींचा उपभोग घेणारे हे लोक असतात आणि त्याच्यामध्ये अपराधीपणा येत नाही. म्हणजे हा उपभोग घेताना ते कोणाला हर्टही करत नाहीत, स्वतःचं किंवा इतरांचं नुकसानही करत नाहीत आणि त्यामुळे उगाच गिल्ट किंवा अपराधीपणा पण ते आणत नाही. यांच्यात समाधान वाटून आयुष्यात पुढे जाण्याची वृत्ती असते. म्हणजे 5-स्टार हॉटेलमध्ये तुम्ही यांना जेवायला न्या, ते मस्त एन्जॉय करतात, पण कोपऱ्यावरचा वडापाव सुद्धा ते तितकाच छान एन्जॉय करतात. सो ते खूप रम्य ठिकाणी कुठेतरी पिकनिकला जातील, पण साधं गल्लीतल्या पावसातल्या पाण्यात थपथप करताना पण त्यांना मजा येते. सो ह्या माणसांमध्ये ऍडजस्टमेंट करण्याची खूप वृत्ती आहे आणि जे मिळतं त्यात ते मस्त समाधान मानतात आणि आयुष्यात पुढे जातात. सो पाण्यासारखा प्रवाहीपणा या लोकांच्यामध्ये खूप दिसून येतो. अगेन सेक्शुअलिटी बद्दल एक खूप आरोग्य संपन्न, एक खूप निरोगी असा दृष्टिकोन येतो. सेक्शुअलिटी बद्दल बोलताना ते अडखळत पण नाहीत किंवा सेक्शुअलिटी बद्दल मुद्दाम बोलून ते कोणाला एम्बॅरस पण करत नाहीत. सो एक करेक्ट टाईपचा सेक्शुअल दृष्टिकोन त्यांच्यामध्ये असतो. मुलांना पण ते चांगला दृष्टिकोन देतात. मी असं नेहमी म्हणते की तुमचा टीव्ही चालू असेल, मुलं बसलेली असतील आणि किसिंग सीन असेल तर पालक गडबडीने आधी चॅनेल चेंज करतात. सो मुलं जर का वयात येणारी असतील तर याचा फायदा घेऊन आपण मुलांशी त्याबद्दल बोलू शकतो, राईट? सो बऱ्याचदा आपलीच जी काही एक लाजीरवाणेपणा असतो या सेक्शुअलिटी बद्दल, त्यामुळे आपण मुलांनाही हा लाजीरवाणा ऍटिट्यूड आपण मुलांनाही देतो. सो संतुलित चक्रामध्ये एक निरोगी दृष्टिकोन डेव्हलप व्हायला खूप मदत होते आणि तो आपण आपल्या मुलांमध्येही डेव्हलप केला पाहिजे, हे फार गरजेचं असतं. आता अतिशय महत्वाचं म्हणजे शारीरिक बाबी. तर एंडोक्राईन ग्लँड किंवा ग्रंथी कुठली या चक्राच्या आधिपत्याखाली येणारी, तर साहजिकच हे सेक्शुअल चक्र आहे, त्यामुळे बोथ मेल फिमेल सेक्शुअल ग्लँड्स म्हणजे स्त्रीच्या बाबतीत ओव्हरीज विशेष करून, पुरुषांच्या बाबतीत टेस्टीज आणि प्रोस्टेट ग्लँड, ह्या ग्रंथी ह्या चक्राच्या आधिपत्याखाली येतात. साहजिकच या ग्रंथींच्याशी संलग्न असलेले सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे सेक्शुअल फंक्शन्स आहेत, पिरियड्स वेळेवरती येणं, ओव्ह्युलेशन वेळेवरती होणं, मेल सेक्शुअल फंक्शन्स, फर्टिलिटी किंवा कन्सीव्ह करणं आणि कन्सेप्शन मध्ये येणारे प्रॉब्लेम्स, दिवस राहण्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स, हे सगळे या चक्राच्या अंडर येतात. सो इनफर्टिलिटी वरती काम करताना या चक्रावरती जरूर काम करायला लागतं. या चक्रामध्ये येणाऱ्या शारीरिक समस्या कुठल्या, तर या चक्राचा प्रभाव मुख्यत्वे करून कमरे भोवतीच्या आपल्या शरीराच्या भागावर असतो. मी सांगितलं की नाभीच्या खालच्या भागावर. सो मुख्यत्वे करून पोटाच्या खालच्या भागातले प्रॉब्लेम्स, म्हणजे स्पायनल कॉर्ड घेतली आपण तर कंबर दुखी, पाठ दुखी, असे लोअर बॅकचे जे ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स असतात ते ह्याच्यामध्ये येतात. युरिनरी ब्लॅडरचे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये येतात. गर्भाशयाचे प्रॉब्लेम्स म्हणजे पिरियड्स न येणं, हेवी फ्लो असणं, फायब्रॉइड्स असणं, दिवस राहायला येणारे प्रॉब्लेम्स जसं मी सांगितलं कन्सेप्शन, इनफर्टिलिटी, किंवा पुरुषांच्या बाबतीत टेस्टीज, प्रोस्टेट ग्लँड, इम्पोटेन्सीचे प्रॉब्लेम्स, सेक्शुअल डिस्फंक्शन्सचे प्रॉब्लेम्स, हे सगळे या स्वाधिष्ठान चक्राच्या अंडर येतात. आता स्वाधिष्ठान चक्र मी तुम्हाला म्हटलं की त्याचा मेन एलिमेंट आहे पाणी, आणि त्यामुळे शरीरातले जितके द्रव पदार्थ आहेत, म्हणजे लिम्फ म्हणून एक द्रव पदार्थ आहे अर्थात रक्त आहे, शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण तर 70% असतंच. सो ह्या सगळ्या शरीरातल्या पाण्यावरती स्वाधिष्ठान चक्राचा प्रभाव आहे आणि या पाण्याला फिल्टर करण्याचं काम किडनीज करत असल्यामुळे किडनीज आणि युरिनरी ब्लॅडर, मूत्रपिंड आणि युरिनरी ब्लॅडर वरती स्वाधिष्ठान चक्राचा प्रभाव आहे. त्यामुळे पाणी जर शरीरात रिटेन व्हायला लागलं, वॉटर रिटेन्शन, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढलं, त्यामुळे शरीरात जर सूज आली किंवा इतर काही ठिकाणी जर पाणी साठून सूज येणं, इस्पेशली काही प्रकारच्या कॅन्सरच्या सर्जरी नंतर सूज येते, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती स्वाधिष्ठान चक्रावरती काम करता येतं.
युरिनचा कंट्रोल जर चांगला नसला तर पेल्विक फ्लोअर वरती सुद्धा काम करायला लागतं, तेही याच चक्राच्या अंडर येतं. काल आपण पाहिलं की इनसिक्युरिटी वाटत असली तर आपण फॅट स्टोअर करून घेतो आणि त्यामुळे जाडी वाढते. स्वाधिष्ठान चक्र सुद्धा वजनाच्या बाबतीत फार महत्वाचं ठरतं. सो विशेषत कमरेभोवती मांड्यांभोवती जर का फॅट डिपॉझिशन असेल आणि जाडी वाढत असेल तर याही चक्रावरती काम करायला लागतं. सो मी कालच तुम्हाला म्हटलं की मूलाधार आणि स्वाधिष्ठान असं दोन्ही चक्रावरती वजन कमी करण्यासाठी काम करायला लागतं. जाडी वाढल्यामुळे होणारे मानसिक त्रास की बापरे मी किती जाड दिसते किंवा मी कशी दिसते याच्यावरती सुद्धा याच चक्राच्या मुळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आता आपण ह्या चक्राच्या असंतुलनाने मानसिक आणि शारीरिक काय काय अडचणी येतात ते सगळं आपण बघितलं. सो एक थोडक्यात आपण एक आढावा घेऊ की हे चक्र तुम्हाला असंतुलित झालेलं आहे असं कसं ओळखावं एखाद्याने. तर जर एखाद्याला व्यक्तिमत्व विषयक समस्या असतील म्हणजे खूप जास्त इगो, पटकन अहंकार किंवा इगो दुखावलं जाणं, सतत लोक आपल्याला निग्लेक्ट करतात, आपल्याला महत्व देत नाहीत, आपला अपमान करतात, आपल्याला बोलवत नाहीत, अशा तऱ्हेचं वाटणं एखाद्याला, किंवा इन्फिरियॉरिटी वाटणं, आपण नीट दिसत नाही का, आपण लोकांना आवडत नाही का, आपण जर का समाजात मिक्स झालो तर ते आपल्याला आपल्याकडे पाहतील ना, आपली थट्टा तर नाही करणार, आपली चेष्टा तर नाही करणार. ह्या पद्धतीच्या जर व्यक्तिमत्व विषयक समस्या एखाद्याला असतील तर हा डिस्टर्बन्स आपल्याला समजेल. सतसद विवेक बुद्धी, अतिशय स्ट्रिक्ट असणं. सो काही लोकांना सारखं प्रत्येक गोष्टीत गिल्टी वाटत राहतं, अपराधीपणा वाटत राहतो, किंवा आपण लोक बघतो ज्यांना कसलीच गिल्ट नसते, त्यांना कसला मॉरॅलिटीचा काही भानच नसतं, तर अशा प्रकारचे डिस्टर्बन्सेस. आयुष्यात सतत उपभोगच घेण्याची वृत्ती, म्हणजे प्रत्येक गोष्टीत फक्त काय करतात लोक, तर एन्जॉय करतात. सो काही लोकांना फक्त एन्जॉय करायला आवडतं, टीव्ही म्हणजे टीव्हीच बघत बसतात, मग अभ्यास करायचा असेल तर मुलं अभ्यास करत नाहीत, किंवा घरात काही काम करायचं असेल तर ते करत नाहीत, सारखं सोशल मीडियावरतीच राहणं, सारखं आपल्या मनमानी पार्टीज करत राहणं, किंवा व्यसनाधीनता सुद्धा आहे, तर ह्या प्रकारचे डिस्टर्बन्सेस असू शकतात. भावनिक असंतुलन, आता मी म्हंटल तसं मनाची स्टेबिलिटी किती आहे ते ह्या चक्रांवरती त्या ह्या चक्रावरती खूपच अवलंबून असतं. त्यामुळे एखादी गोष्ट माझ्याकडे नाहीये पण अमुक एकाकडे आहे, त्यामुळे त्याची खूप जेलसी, मत्सर वाटणं, पजेसिव्हनेस वाटणं, म्हणजे बऱ्याचदा आपण मुलांमध्ये हा पजेसिव्हनेस बघतो की मुलांना खेळणी शेअर करायची नसतात, दुसऱ्या कोणीतरी खेळण्यांना हात लावलं की मुलं रडायला लागतात, किंवा काही लोक आपल्या कार बद्दल, आपल्या मोबाईल बद्दल, आपल्या काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बद्दल खूप जास्त पजेसिव्ह असतात, काही लोक आपल्या नात्यांमध्ये खूप पजेसिव्ह असतात, किंवा पार्टनर बरोबर खूप पजेसिव्ह असतात, किंवा आपल्या आपल्या आपली बायको किंवा आपला नवरा दुसऱ्या कोणाशी तरी बोलला तरी खूप जास्त या लोकांना हेवा वाटतो, त्रास होतो, इनसिक्युरिटी होते, तर ह्या प्रकारचं भावनिक असंतुलन सुद्धा या चक्रामध्ये येतं. आणि शारीरिक समस्या तर आपण पाहिल्याच, पेल्विक ऑर्गन्स, सेक्शुअल ऑर्गन्स, किडनीज, पाण्याचा कंटेंट, सेक्शुअल प्रॉब्लेम्स आणि जाडी वाढणं. तर ह्या सगळ्या जर का समस्यांशी रिलेटेड काही समस्या असल्या तर हे चक्र असंतुलित आहे किंवा या चक्रावरती काम करायला हवंय हे आपल्याला ओळखता येतं. आता अतिशय महत्वाची कन्सेप्ट म्हणजे आपली कर्मांची कन्सेप्ट. सो स्वाधिष्ठान चक्रामध्ये कसं कर्म एखादा माणूस क्रिएट करू शकतो किंवा काय केल्याने आपण कर्म क्रिएट करतो, तर सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे जर आपण एखाद्याचा अहंकार दुखावला किंवा इगो दुखावला मुद्दाम होऊन, हा आपण काल पण बघितलं की ह्या सगळ्या गोष्टी जर आपण इंटेन्शनली करत असलो तर आपल्याला कर्म जास्त लागू होतं. सो मुद्दामहून कोणाचा तरी अपमान करणं किंवा एखाद्या पार्टीमध्ये किंवा सोशल गॅदरिंगमध्ये मुद्दाम इतरांसमोर कोणाची तरी थट्टा करणं, टोमणे मारणं, चेष्टा मस्करी करणं, एखाद्याच्या व्यंगावरती किंवा काहीतरी हँडिकॅप असेल किंवा काहीतरी शरीरामध्ये प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती हसणं, ज्याला आपण बॉडी शेमिंग म्हणतो, जाडीवरती एखाद्याच्या हसणं किंवा तुझं नाकच असं आहे किंवा तुझे डोळेच असे आहेत म्हणून हसणं, तर ह्या प्रकारे दुखावणं हे अतिशय अयोग्य गोष्ट असते. दुसरं,
एखाद्याच्या स्त्रीत्वाचा किंवा पुरुषत्वाचा अपमान, म्हणजे विशेष करून नवरा बायकोंमध्ये या गोष्टी घडण्याची खूप शक्यता असते की नवरा बायकोंनी एकमेकांना सांगणं की तू अट्रॅक्टिव्हच नाहीयेस, तुझ्यापेक्षा मला इतर बायकात जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात, किंवा तुझं शरीरच असं आहे, किंवा बायकांनी नवऱ्यांना एक फीडबॅक देणं की तुमच्यामध्ये ना मला पुरुषत्वच दिसत नाही, किंवा शारीरिक एकमेकांच्या अवगुणांवरती किंवा शारीरिक गोष्टींवरती अपमानास्पद बोलून एकमेकांचा रिस्पेक्ट म्हणजे जिथे हार्म करतो आपण, म्हणजे अपमान करतो आणि आदर ठेवत नाही, तर अशा प्रकारच्या गोष्टी अतिशय काटेकोरपणे टाळल्या गेल्या पाहिजेत. ऑफकोर्स आपण म्हटलंच मगाशी की लग्नामधली मोरॅलिटी, म्हणजे आपल्या पार्टनर बरोबर लॉयल असणं खूप गरजेचं आहे आणि विश्वासघात करणं, लग्नाबाहेरचे संबंध, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, इन्फिडेलिटी, हे सगळं या चक्राच्या कर्म तयार करतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा लोकांचा असा कल असतो ह्या चक्रामधले जे लोक गुरफटलेले असतात त्यांचा, की मुद्दाम एखाद्याला एखादी गोष्ट आवडते ना मग त्याच्यापासून ती दूर ठेवणं, म्हणजे एखाद्याला जर का एखादा ड्रेस आवडतो तर त्याला तो मुद्दामून घालून न देणं, एखाद्याला एखादी डिश खायला आवडते तर ती मुद्दामून न देणं, किंवा एखादी गोष्ट मला मिळत नाही तर ती तुलाही नाही मिळाली पाहिजे, या पद्धतीचा एक दृष्टिकोन किंवा ऍटिट्यूड, याच्यामध्ये एकतर्फी प्रेमाची जी आपण घटना ऐकतो की कोणीतरी एखाद्या मुलीने नाही म्हटलं म्हणून तिच्यावर ऍसिड फेकलं किंवा तिला जाळून टाकलं, तर हे एकतर्फी जे ऑब्सेसिव्ह प्रेम असतं तर हे ह्या चक्राच्या अंडर येतं. अगेन मी इथे आईना मूवीचा मुद्दाम पोस्टर लावलाय. आईना मधली जर का तुम्ही अमृता सिंगचा जर कॅरेक्टर बघितलं तर ती मुद्दाम नवरा बायकोंमध्ये गैरसमज तयार करणं, नवऱ्याला सेक्शुअली त्या लग्नामधनं अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करणं, एकतर्फी प्रेम, भावनिक ब्लॅकमेल, इमोशनल ब्लॅकमेल, ही ह्या चक्राची फार मोठी थीम आहे की दुसऱ्याला इमोशनली ब्लॅकमेल करून आपल्या कंट्रोलमध्ये आणायचा प्रयत्न करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या सिनेमातनं खूप सुंदर बघायला मिळतील. तर हे अमृता सिंगचं जे कॅरेक्टर आहे तर ते सेक्रल चक्र किंवा स्वाधिष्ठान चक्रामध्ये काय करू नये याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि मी मगाशी म्हंटल तसं लाडला मधली श्रीदेवी हे पण एक उत्तम कॅरेक्टर तुम्ही डोळ्यासमोर ठेवू शकता. सो या पद्धतीची कर्म ही स्वाधिष्ठान चक्राच्या अंडर येतात. आता आपण थोडस पुढे जाऊया. सो ह्या चक्राची वैशिष्ट्य काय आहेत, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या चक्राचं मेन एलिमेंट पंचमहाभूतांमधलं जे आहे ते पाणी आहे आणि आपल्या शरीरात 70% जास्त पाण्याचाच कंटेंट असतो आणि ह्या पाण्यावरती चंद्राचा खूप प्रभाव पडतो. म्हणजे जसं समुद्राच्या लाटा उसळून येतात किंवा समुद्राला भरती ओहोटी चंद्रामुळे येते, तसंच शरीरातल्या पाण्यावरती सुद्धा चंद्राचा प्रभाव असतो आणि आपल्या मनावरती सुद्धा चंद्राचा प्रभाव असतो. सो चंद्र हा ह्या चक्रासाठी फार महत्वाचा आहे. समुद्राच्या लाटांचा आवाज किंवा पाण्याचा आवाज त्याची फ्रिक्वेन्सी ह्या चक्राशी मॅच होते आणि मी म्हटल्याप्रमाणे या चक्राचं महत्वाचं पंचेंद्रियांपैकी इंद्रिय आहे ते म्हणजे चव. सो चवीनी आयुष्य जगणारे हे लोक असतात नेहमी. सो चव घेणं, टेस्टी फूड खाणं, चवीनी सगळ्या गोष्टीत रस घेणं हे ह्या लोकांचं वैशिष्ट्य असतं. ह्या चक्राची साऊंड फ्रिक्वेन्सी आहे वम, ववर टिंब वम, आणि अर्थातच या चक्राचा कलर आहे नारिंगी रंग, जो आजच्या आपल्या सगळ्या स्लाइड्सचा पण रंग आहे. सो थेरपीज काय असतात मग स्वाधिष्ठान चक्राच्या ते बघूया. साहजिकच या चक्राचा मेन एलिमेंट पाणी असल्यामुळे पाण्याच्या जवळ, नदी तलाव समुद्राच्या जवळ जर आपलं नॅचरल वास्तव्य असलं तर फारच छान या चक्रासाठी. पण समुद्राच्या काठी बसणं, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकणं, नदी काठी बसणं, चंद्रप्रकाशात बसणं ही एक उत्तम थेरपी असू शकते. पोहणं, पाण्यातले व्यायाम, हल्ली वॉटर एरोबिक्स असतात, वॉटर वॉकिंगचे एक्सरसाइजेस असतात, किंवा स्विमिंग करणं हे खूप छान थेरपी आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की शरीरातली लवचिकता ही या चक्रासाठी फार महत्वाची आहे, विशेषतः लंबर एरियामधली फ्लेक्झिबिलिटी, कमरेचे व्यायाम. सो फॉरवर्ड बेंडिंग वाले व्यायाम, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड बेंडिंग वाले, शरीरातली लवचिकता वाढवणारी योगासनं किंवा व्यायाम,
आणि तुम्ही लहान मुलांना विशेषतः मुलींना हा हुला हूप कमरेभोवती फिरवताना बघितला असेल. आपले मंगळागौरीचे खेळ हे स्वाधिष्ठान चक्रासाठी इतके उत्तम आहेत, तुम्ही बघितलं तर सगळे खेळ मंगळागौरीचे हे विशेष करून कमरेभोवतीचे खेळ आहेत आणि ह्याच्यामुळे फ्लेक्झिबिलिटी वाढणारे, स्टॅमिना वाढणारे हे सगळे खेळ आहेत आणि हे बायका खेळत असल्यामुळे साहजिकच त्यांचं स्वाधिष्ठान चक्र छान व्हायला खूपच मदत होते. तर त्यामुळे ते सुद्धा खूप महत्वाचे खेळ आहेत आणि अर्थातच वम जर आपण 21 वेळा 108 वेळा जर का त्याचं चॅन्टिंग केलं, नारिंगी रंगाचा वापर, आता काल पण मी जसं सांगितलं आपल्या घरामध्ये तुम्ही पडदे लावू शकता, एखादं बेडशीट असू शकतं, फ्लॉवर पॉट असू शकतो, एखादी वॉल छान तुम्ही नारिंगी रंगाची रंगवू शकता, तिथे काही सुंदर वस्तू ठेवू शकता, तर अशा प्रकारे रंगांचा वापर करून सुद्धा आपण या चक्राची थेरपी करू शकतो. आज आपण जे स्वाधिष्ठान चक्र बघितलं त्यात एक त्याचा एक सारांश किंवा क्विक लुक घेऊया. अरे वा, खूप छान, लोक फीडबॅक टाकतायत, खूप छान वाटलं, शांत वाटलं, व्हेरी गुड, आय एम व्हेरी हॅपी, छान. सो क्विक लुक घेऊया. आपण म्हटलं स्वाधिष्ठान चक्र आपल्या नाभीच्या खाली पोटाच्या खालच्या भागामध्ये असतं, ते आपल्या आयडेंटिटीवर, इगोवर त्याचा प्रभाव असतो, सत्सद विवेक बुद्धी, अपराधीपणा, आध्यात्मिक प्रवास, आपल्या एन्जॉयमेंट्स आणि त्यात येणारं समाधान आणि समाधानी वृत्ती ही या चक्राच्या अंडर येते. आपल्या महत्वाच्या रिप्रोडक्टिव्ह ग्लँड्स आपण पाहिल्या की या चक्राच्या मध्ये येतात. पंचमहाभूतांमध्ये पाणी आणि शरीरात 70% पाणी असल्यामुळे खूप महत्वाचं काम हे चक्र करतं. चंद्राचा प्रभाव असतो या चक्रावरती. पंचेंद्रियामध्ये चव आणि समुद्राच्या लाटांचा ध्वनी या चक्राशी संलग्न आहे. या चक्राचे उपाय म्हणजे वमचं चॅन्टिंग करणं, नारिंगी रंगांचा वापर, पाण्यातले एक्सरसाइजेस, कमरेभोवतीच्या लवचिकतेचे एक्सरसाइजेस, या सगळ्या गोष्टी ह्या चक्राला छान करायला मदत करतात.